त्या कीर्तनांतकरणात ओढपण असावी लागते. हा प्रवचनाचा कीर्तनाचा सोहळा म्हणजे एक सत्संग आहे. हा सत्संग आपल्या घरी व्हावा ही फार महत्वाची गोष्ट आहे. जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळत असतात, प्रार्थना मिळतात, प्रयत्नाने मिळतात, पण सत्संग मात्र असा सहजासहजी मिळत नाही. सत्संग हा प्रार्थनाने मिळत नाही, सत्संग हा प्रयत्नाने मिळत नाही. सत्संग भगवंताच्या कृपेने मिळतो हा त्यातला विशेष भाव आहे. पण सत्संग करण्याकरिता अंतकरणात आधी इच्छा असली पाहिजे. सत्संग करण्याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि फक्त इच्छा असून प्रयत्न असून चालत नाही. सत्संग करण्याकरिता भगवंताचा अनुग्रह व्हावा लागतो. जोपर्यंत भगवंताचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत सत्संग जीवनामध्ये त्यांनी प्राप्त होत नाही. म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे. महाराज म्हणतात, सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरं तरति चिरात्, तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम पूर. पण प्रयत्नपूर्वक सत्संग करावा. तस्मात अतिप्रयत्नेन, फार प्रयत्न करावे सत्संग करण्याकरिता. कारण सत्संगाच्या माध्यमातूनच जीवनामध्ये परिवर्तन अशा पद्धतीने निर्माण होत असत. नाहीतर जीवनाला दिशा प्राप्त करून घेण्याकरिता, जीवनाला मार्ग प्राप्त होण्याकरिता संसारिक लोकांना दुसरा कोणताच उपाय नाही. एकच उपाय, संतांची संगती करणं, सत्संग करणं. ते कोण आहेत संत, कशा पद्धतीने सत्संगती घडेल? आज तरी या कलियुगामध्ये संत शोधण्याचा प्रयत्न केला तरी काय काय सापडत नाही. मग संत भेटतच नाहीत का? भेटतात ना. मला ही जी ज्ञानेश्वरी आहे ही प्रत्यक्ष ज्ञानोबरायच आहे. गाथा आहे आपण पाहतो ती प्रत्यक्ष तुकोबरायच आहे. नाथ महाराज ते त्या ग्रंथाच्या रूपाने संत जिवंत आहेत. महाराज ज्याला संत संगती करायची आहे त्याने ज्ञानेश्वरीची संगती करावी. ज्याला संत संगती करायची आहे त्यानं गाथ्याची संगती करावी. ज्याला सत्संगती संत संगती करावीशी वाटते त्यानं भागवताची संगती करावी. या माध्यमातून त्या संतांचे विचार आत्मसात करता येतील. त्याने ते विचार त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत जेणेकरून भविष्यात सर्व लोकांना ते उपयोगाला यावेत आणि सर्वांच्या उद्धाराचं साधन व्हावं. आता आपण सत्संग करतो आहोत. या सत्संगाला आधार जर काय असेल तर ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानोबरांना समोर ठेवून आपण सत्संग करतो आहोत. ज्ञानोबरांची एक ओवी आहे, ही ओवी सुद्धा त्यांनी मला सत्संग प्राप्त करून देणारी आहे. म्हणून जीवनामध्ये सत्संग महत्वाचा आहे. ज्या अर्थी इथे सत्संग घडतो आहे त्या अर्थी भगवंताची कृपा झालेली आहे. पण भगवंताची हे बघा, यांच्या अंतकरणात असणारी इच्छा, फक्त इच्छा असून उपयोग नाही, प्रयत्न, फार दिवसाचे प्रयत्न आहे. इथे यावं, प्रवचन त्यांनी करावं, महाराजांनी त्यांनी यावं, सगळ्या लोकांनी एकत्र यावं असा भाव अंतकरणात आणि फार दृढ असणारी इच्छा आहे. मग ती इच्छा भगवंताने जाणली असं म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण. पण परमात्म्याला त्यांनी मला सत्य संकल्प कळतो आणि तो त्यांनी अशा पद्धतीने साह्य करतो. पण आता माझं साह्य येथे करावे देवा आणि तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवली. म्हणजे देवालाच म्हणावं की देवा मला साह्य कर आणि तुझी सेवा अशा पद्धतीने करून घे. म्हणून त्यांच्या अंतकरणातून त्यांनी भगवंताला त्याने हाक मारली आणि म्हणून भगवंताच्या कृपेनं हा सत्संग सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. फार आनंदाची गोष्ट आहे. घर तयार होणं, प्रापंचिक सगळ्या गोष्टी त्यांनी आपण डोळ्यासमोर पाहतो, ही काही कर्तव्याची बाब आहे. कर्तव्य ज्याचं त्याचं कर्तव्य आहे. आपण सर्वजण त्यांनी पाहतो चार प्रकारची पुरुषार्थ असतात. पहिला पुरुषार्थ सांगितला धर्म, दुसरा पुरुषार्थ सांगितला अर्थ, तिसरा पुरुषार्थ सांगितला काम आणि चौथा पुरुषार्थ सांगितला मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. धर्म म्हणजे काय हो? धर्म शब्दाचा अर्थ होतो पुण्य. धर्म शब्दाचा अर्थ होतो पुण्य. म्हणजे धर्म प्राप्त करून घेणं म्हणजे पुण्य प्राप्त करून घेणं. आता पुण्य म्हणजे काय हा पण प्रश्नच आहे. आता अलीकडच्या लोकांना पापण पुण्य मान्यच नाही महाराज. ते म्हणतात हे सगळे तुमचे भूलथाप आहेत, हे सगळ्या हुलकावण्या तुम्ही देता लोकांना. पाप सांगता, पुण्य सांगता, कोणी पाप पाहिलं, कोणी पुण्य पाहिलं? जरी पाप आणि पुण्य पाहायला भेटत नसलं डोळ्याने तरी पाप पुण्याचा परिणाम मात्र पाहायला भेटतो. हे तेवढंच महत्वाचं आहे. काय परिणाम आहे? पुण्याचा पण परिणाम आहे आणि पापाचा पण परिणाम आहे. पुण्याचा परिणाम आहे सुख आणि पापाचा परिणाम आहे दुःख. म्हणजे सुख दुःख आपल्या जीवनामध्ये येतात, ते प्रत्यक्ष पाहायला मिळतात. कारण ते अनुभवाची गोष्ट आहे. मला पाप आणि पुण्य अनुभवता नाही आलं तरी सुख दुःख मात्र सगळ्यांना अनुभवता येतं. एकाच आईचे दोन लेकरं असावेत, एकानं फार श्रीमंत असावं आणि एकाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असावं. कशामुळे असं असेल बरं? एकच आहे, एकच बाप आहे, एकच परिवार आहे, एकच कुळ आहे, एकच गोत्र आहे, सगळा परिवार एकच आहे. आणि असं असून एकाची परिस्थिती असेल दुसऱ्याची तशी का बरं? त्याचं त्याचं कर्म आहे महाराज.
एकाला सुख भोगायला मिळतं नाही एकाला दुःख भोगायला मिळतं. मागच्या जन्मात केलेलं पुण्य आहे म्हणून तो सुखी आहे, आणि कोणत्या तरी जन्मात केलेलं पाप आहे म्हणून त्याला दुःख भोगायला येतं. पण पाप पुण्य नका मान्य करू, नाही केलं तरी चालेल, पण सुख दुःख तर मान्य कराल की नाही. मग हे जर त्याने काही नसतंच तर मग सगळेजण सारखे सुखी असायला पाहिजे होते, सगळेजण सारखेच दुःखी असायला पाहिजे होते, सगळ्यांना सारखं सुख दुःख दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की सगळ्यांचं कर्म सारखं नाही. म्हणजे त्यांनी धर्म जीवनामध्ये असावा, धर्म म्हणजे पुण्य. हे पुण्य जर पदरामध्ये असेल तर समाधानाचं जीवन अशा पद्धतीने जगता येतं. म्हणून पुण्य जर प्राप्त झालं तर त्या पुण्याच्या त्या पुण्यात न्यून आणि अधिकता पाहायला मिळते. म्हणतात जास्त पुण्य झालं आणि कमी पाप असलं की स्वर्ग लोक प्राप्त होत, म्हणजे पाप कमी आणि पुण्य जास्त झालं की स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. लोक म्हणे स्वर्ग कोणी पाहिला त्याला मरावं लागतं, म्हणजे मेल्यावर दिसतो स्वर्ग आहे की नाही. महत्वाचा विचार नाही, आता गेले ते आले नाहीत परत सांगण्याकरिता, पण शास्त्र सांगतं आपल्याला तस्मात शास्त्र प्रमाण आणते. म्हणजे शास्त्राला आपण प्रमाण समजून अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मानतो. म्हणून त्याने अधिक पुण्य आणि न्यून पाप असलं की स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. अधिक पाप आणि न्यून पुण्य जर असलं, म्हणजे पाप जास्त झालं आणि पुण्य जर कमी झालं तर पशुयोनी प्राप्त होते. पशु मग पशुयोनी गेल्यानंतर काय सगळ्या सुख सुविधा असतात का? एखादाच पशु जर जरा चांगलं पुण्य असेल मग चांगल्या घरचा कुत्रा होतो, चांगलं खायला मिळत आहे की नाही. काही कुत्रे असे असतात महाराज, माणसाला एवढी सुविधा नसते एवढी कुत्र्याला सुविधा आहे. आमच्या घरी कुत्रे त्याला आथरून आहे महाराज, त्याला पांघरून पण आहे, गार लागलं की त्याला पांघरून सुद्धा आहे महाराज. म्हणजे त्याला जागेवर खायला प्यायला सांग, काही हेणखरी कुत्रे असतात त्यांना काही सुखसुविधा थोड्याच आहेत महाराज. महत्वाचा विचार आहे, मग त्याच्यात पण तरतम भाव असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे जरी जास्त पाप असलं आणि कमी पुण्य असलं तरी त्याच्यातले त्याच्यात काही फरक असला पाहिजे. तो काही कुत्रे त्याने पाहतात गाडीत फिरतात मला ते, म्हणजे माणसाला फिरायला गाडी नाही, एसटीची गाडी असते, पुढच्या सीटावर कुत्रे बसते आणि खिडकीतून असं तोंड बाहेर करून असं असं गरीब पाहतंय महाराज. म्हणजे इतकी सुखसुविधा कुत्र्याला सुद्धा, म्हणजे न्यून पाप म्हणजे त्याला पुण्य कमी आहे पाप जास्त आहे पण तरी पशुयोनी प्राप्त झाली आणि पशुयोनी सुद्धा सुविधाकारक आहे, म्हणजे त्याचं त्याचं प्रारब्ध आहे. म्हणजे त्यांनी जास्त पुण्य झालं स्वर्गात जाता येते, जास्त पाप झालं पशुयोनी जावं लागतंय, पण समान पाप पुण्य झालं की माणसाचं शरीर प्राप्त होतं. सारखं पाप आणि सारखं पुण्य झालं की माणसाचं शरीर मिळतं. म्हणजे महाराज म्हणतात पावला हा देह कागदाळेने आहे आणि न घडो ते उपाय घडो आले. माणसाचं शरीर कधी प्राप्त होतं? माणसाचं शरीर हे समान पाप पुण्याचं फल आहे. समान पाप आणि समान पुण्य झालं की माणसाचं शरीर मिळतं. आपल्या सगळ्यांना माणसाचं शरीर मिळालंय याचा अर्थ आपलं पाप आणि पुण्य सारखं झालंय. म्हणजे आपल्या जीवनात सुख आहे आणि आपल्या जीवनात दुःख पण आहे. पुण्याला पण गळती असते आणि पापाला पण गळती असते. म्हणजे पापही कमी होत राहते, याच्यातलं भोगीतच राहतो आपण, सारखंच भोगतो का? एखाद्या वेळेला त्या जसं आपण वीर खांदायला लागलो किंवा बोर घ्यायला लागलो की वेगवेगळा खाकाना निघतोय, कधी काळा निघतो, कधी लाल निघतो, कधी पिवळा निघतो. जसे जसे स्तर बदलत जातात तसा तसा खाकाना वर येतो. तसं हे प्रारब्ध आपल्याला भोगण्याकरिता आता आलेलं आहे. त्याच्यातलं सुख समोर आलं म्हणजे पुण्य समोर आलं की चांगले दिवस आल्यासारखे दिसतात. आता ते पुण्य थोडं कमी झालं त्याच्यावर पापाचा धर आला की मग दुःख भोगायला येत आहे. म्हणजे काही दिवस असे काही दिवस असे माणसाला भोगायला मिळतात ना, हे आपल्या कर्माचीच गती आहे म्हणा. त्याच पद्धतीने ते सगळं भोगायला मिळतं, पण सारखंच असते म्हणा, दोन्ही सारखंच असते. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा पाप आणि पुण्य सुख आणि दुःख सारखंच भोगतो. तो राजा असला तरी पण त्याचं त्याच प्रकारे असतं. राजा असला आणि त्याला फार सुख सुविधा दिसल्या म्हणजे असं समजू नका फार सुख आता त्याला पण फार टेन्शन असतं म्हणा. आता काही फार श्रीमंत लोक पाहायला मिळतात पाचशे बोट तुपात असतात. आता कसे काय तुपात ठेवीत असतील मला माहित नाही, पण मन आहे आपली बाजारात म्हणजे पाचशे बोट तुपात असे त्याने फार श्रीमंत लोक पाहायला मिळतात. असे त्याने लोक असतात, लोकांना वाटतं त्याचं फार चांगलं आहे. अरे त्याचं चांगलं नाही, त्याला गोळ्या खावं लागतात झोपाच्या, त्याला झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. झोप येत नाही त्याला अजिबात, कारण त्याला फार धवस असतो महाराज. बायको तो चित्र असतील, पोरं तो चित्र राहतात, भाऊबंद तो चित्र राहतात, बाकीचे सगळे लोक तो चित्र राहतात. त्याला दुःख म्हणजे फक्त बाहेरूनच शरीराला दुःख झालं म्हणजे दुःख असतं असं नाही, मनाला झालेलं दुःख सुद्धा दुःखच असतं. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी त्याला बाहेरून जरी त्यांनी दुःख दिसत नसलं तरी त्याच्या मनाला मात्र त्यांनी व्यथा पाहायला मिळतात. म्हणजे समान पाप पुण्य हे मला सांगायचं. म्हणजे सहजासहजी मिळत नाही. माणसाचं शरीर हे दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे दुर्लभम त्रयमेव येतात म्हणत असताना त्यात मनुष्यत्व अतिशय दुर्लभ आहे. एक नंबर सांगितलं दुर्लभ जर काय असेल तर माणसाचं शरीर आहे. म्हणजे जसं मगाचं प्रमाण पावला हा देह कागदाळीने आहे, न घडत उपाय घडू आले. कावळा कधीच कोणाला सापडायचा नाही, मग तो कावळाच आहे. म्हणजे फार हुशार चतुर असणारा पक्षी महाराज.
म्हणतात त्यांनी चतुर पक्षी जर कोणता असेल तर कावळा अतिशय चतुर आहे, कधीच कोणाच्या हातामध्ये सापडत नाही असा असणारा कावळा एकदा सापडला आणि तो पण आंध व्यक्तीला सापडला. आता आंधळ्याच्या हातात कावळा कधी सापडेल का म्हणत, पण त्याला सापडला म्हणत म्हणजे देवळाचा पुढे बसला होता. आणि आपलं काय त्यांना नव्हतं बाकीचं कोणी. हे बघा, देवाने एखादी गोष्ट कमी दिली तर एखादी गोष्ट त्याच्याकडे फार चांगली असते म्हणत. म्हणजे एखादा माणूस अंध असला तर त्याला बाकीची अक्कल जास्त असते. आता आपल्याकडे होते ते तुकडे मारत होते की नाही, म्हणजे डोळ्यांना दिसत नव्हतं पण लय पाठांतर होत मारा, म्हणजे चांगल्या पाठ्यावाल्या लोकांना म्हणजे चुकलं इथं असं त्याने म्हणायचं, म्हणजे थांबायचंच मारत त्याचं म्हणजे असं त्याने असतं. एक गुण कमी असला का मला एक अंध त्याने मच्छिंद्र महाराज आठवतात. मच्छिंद्र महाराज तुम्ही राजेगावकर, राजेगावकर मच्छिंद्र महाराज राजेगावकर हे ना वृद्धेश्वराजवळ त्यांनी थांबायचे आणि कोणी नव्हतं काय नव्हतं फक्त भजन म्हणायचे. अंध होते बाबाने पाहिलं, मोठ्या बाबाने, मोठे बाबा म्हणजे वैकुंठ हा रघुनाथ महाराज उमरेकर, त्यांनी पाहिलं अरे म्हणे फार चांगलं भजन म्हणतो येतो का माझ्या बरोबर येतो म्हणले. आणि बाबाच्या गाडीत बसले आणि बसल्यानंतर त्यांनी इथं असं बसून भजन म्हणायचं ते कीर्तनात म्हणायला लागले. आणि कीर्तनात भजन म्हणता म्हणता अंध होते तरी पण कीर्तनकार झाले आणि बाबांची संगती झाली कल्याण झालं महाराज. म्हणजे एक गुण कमी असलं तर दुसरा काहीतरी देव त्याला देतोच, म्हणजे गाता येतं महाराज चांगलं. म्हणून अशा पद्धतीने तो गात होता, एक अंध होता आणि देवाच्या मंदिरापुढे बसला होता आणि भजन म्हणतात एक दोन पैसा देव धर्माला आशीर्वाद मिळेल तुमच्या मुला लेकराला असं त्यांनी त्याचा धंदा चालू होता. असं टाळी वाजवता वाजवता योगायोगाने काय झालं एक कावळा उडून जातो. कावळ्याला वाटलं हे आंधळा याला काय दिसतंय, कावळ्याला पण कळतं महाराज बरस म्हणते त्याने महाराज त्याच्या हातातच सापडला, सापडला असाच धरला महाराज त्यानं. अंध होता आणि कावळा धरून ठेवला, ते काव काव करीत त्याला कळलं कावळा पण एकदा दोंडी झाली होती गावात. म्हणजे राजाच्या बायकोने विचार केला होता, ती म्हणली लोक पोपट पाळतात पिंजऱ्यात त्यांनी ठेवतात आणि एवढं सगळं करतात, मग आपण जर एखादा कावळाच पाळला तर काय होईल म्हणून त्यांनी कोणीतरी कावळा धरून आणा. नुकताच त्यांनी दोंडी पिटली होती, याने कावळा धरलाच होता म्हणून धरला असं त्यांनी म्हणलं राजा पुढे गेलं पाहिजे. गेला लगेच राजाच्या समोर म्हणजे राजेसाहेब कावळा धरून आणला धरा, गेला लगेच कावळा तो घातला पिंजऱ्यात. कावळा होता पिंजऱ्यात घातल्यानंतर काय झालं, ती राणी म्हणली लोक फक्त पोपट पाळीत नाही म्हणजे त्याच्यावर त्याची मैना पण असते रागून मैना, मग ते दोन असतात म्हणे, तसं फक्त हा कावळाच आहे याला कावळी पण पाहिजे म्हणजे त्या माणसाला सांगा जसा कावळा धरून आणला तशी कावळी धरून आण. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, खरं सांगा बरं याने किती जन्म तपश्चर्या केली म्हणजे याला परत कावळी सापडला होती. योगायोगाने हातात सापडलं होतं, योगायोगाने कावळा हातात सापडला होता, आता परत तपश्चर्या केली तरी कावळा सापडायचं नाही महत्वाची गोष्ट आहे. फरमान काढलं ते म्हणले याने जर आता दुसरा कावळा आणून दिला तर बरं ना त्याला मृत्यूदंड दिला जाईल, म्हणजे पहिला सापडून घोटाळा झाला. महत्वाचा विचार आहे काही केलं तरी सापडायचं नाही. तसं माणसाचं शरीर हे त्या कावळ्यासारखंच आहे म्हणा, योगायोगाने मिळालंय, योगायोगाने आपल्याला सापडलंय, हे जर सत्कारने लावलं आणि योग्य मार्गाने जर प्रवास केला तर बरं, नाहीतर हे जर असंच वायाला गेलं तर मग मात्र त्याने म्हणत काही सापडायचं नाही. 84 लाख योनी अशा पद्धतीने भोगाव्या लागतील. पण पावला हा देह कागटाळीने आहे, म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसं माणसाचं शरीर सापडलं. पण आपण हे सार्थकी लावावं याच्यात कर्म चांगलं करावं महत्वाची गोष्ट आहे. पण त्या कर्मातूनच आपल्याला त्याने महाराज सद्गती प्राप्त होत असते. काय कर्म करावं म्हणून पहिला पुरुषार्थ सांगितलं धर्म. धर्म म्हणजे पुण्य, जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्यावं. पुण्य प्राप्त करण्याकरिताच अट्टहास करावा. काही माणसाच्या आयुष्यामधल्या काही स्टेप वर्णन करून सांगितलं म्हणजे कोणत्या काळात काय केलं पाहिजे हा महत्वाचा विचार आहे. त्या काळात जर ते केलं नाही तर मग शेवटी काय करणार आहेस असा प्रश्न विचारणार. म्हणजे प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसी प्रश्न विचारला. म्हणजे प्रथमे नार्जितम विद्या, प्रथम अवस्था वयाच्या 25 वर्षापर्यंत त्यांनी विद्यार्थी अवस्थेत त्यांनी राहावं आणि विद्याध्ययन करावं. जर 25 वर्षाच्या वयापर्यंत विद्याध्ययन केलं नाही तर जन्मभर काय करील माती. जर शिक्षणच त्याने केलं नाही तर साधना केली नाही आणि तर त्याला पुढच्या जीवनामध्ये कसं जीवन त्यांनी जगता यायचं. म्हणून ज्या वयात शिकलं पाहिजे त्याच वयात शिकलं पाहिजे. म्हणजे त्यांनी मृदंग शिकायचा, हार्मोनियम त्यांनी शिकायचे असं त्यांनी शिकण्याचं वय असतं महाराज. म्हातारपणाला त्याचं वर्म कळालं आणि म्हणले आता मला पेटी शिकायची. आता कसे बोट पडतील मला तुम्ही सांगा, ते बोट फिरतील का त्याच्यावर, फिरणं शक्य तरी आहे का. म्हणे आता थाप मारा त्या मृदंगावर, चाट मारा. आता त्याचे बोटच वाकडे तिकडे झाले, ते थाप कधी मारायचे, त्याला इकडं थाप आणि चाटा मारायची सवय लागली असते, मृदंगावर कधी पडायची हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे जे ते वय असतं महाराज त्या वयातच त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे प्रथमे अर्जितम विद्या,
द्वितीय नरचितम धनम 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत त्याग्नी महाराज प्रपंचाची जबाबदारी असते. त्याने त्याग्नी महाराज धर्ममय जीवन जगून त्याग्नी महाराज अर्थार्जन केलं पाहिजे. आणि तृतीय नरचितम पुण्यम म्हणजे त्याने 50 वर्षाच्या पुढे तुम्ही ऐकता ना सर्वजण मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. 50 च्या पुढचं असणार जे वय आहे आता जे 50 च्या पुढे गेलेले आहेत जे 50 ला खेपलेले आहेत त्यांनी त्यांनी माझं ऐका म्हणणं मी काय म्हणतोय ते म्हणजे 50 वर्षाच्या पुढे 75 वर्षापर्यंत वानप्रस्थ आश्रम असतो. त्या काळामध्ये जर पुण्य अर्जन करून घेतलं नाही तर 75 पुढे काय करणार आहे महाराज म्हणजे ती संन्यास अवस्था प्राप्त करून घ्यायची. पण तिथून पुढे का आता लोक तिथपर्यंत जगतच नाहीत 75 त्याच्या आतच मरून जातात. त्याच्यामुळे संन्यास बिन्यास पुढची गोष्ट राहिली ती ती जर त्यांच्या जीवनात येतच नाही महाराज ती. पण तात्पर्य मला एवढं सांगायचं की पुण्य प्राप्त करून घेता आलं पाहिजे. आणि पुण्य प्राप्त करून घेणं म्हणजे काय पुण्य करणं म्हणजे काय काय पाणपोळी घातली म्हणजे पुण्य होतं की त्यांनी आणखी अन्नदान केलं म्हणजे पुण्य होतं. लोकांना पुण्याचे फार प्रकार माहिती आहेत महाराज. पण साधू संतांनी केलेली पुण्याची व्याख्या फार सरळ आणि सोपी व्याख्या आहे. पाप आणि पुण्याची व्याख्या संत महापुरुषांनी केली. ते म्हणतात पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याला वेदना देणं दुसऱ्याला दुःख देणं याचं नाव आहे पाप. मग ते कोणालाही द्या माणसाला द्या नाही तर प्राणी मात्राला द्या नाही तर आणखी कोणाला द्या ज्याला तुम्ही त्यांनी दुःख द्याल दुःख दिलं रे दिलं की तुमच्या खात्यामध्ये पाप येऊन पडलं म्हणायचं. आणि पुण्य तो परोपकार दुसऱ्यावर उपकार करणं दुसऱ्याला सुखी करणं दुसऱ्याला समाधानी करणं विनाकारण दुसऱ्यावर प्रेम करणं पुण्य प्राप्त होत नाही काही तरी ना दोन शब्द तरी चांगले बोलले पाहिजे. देवाने तोंड चांगलं दिलं की नाही महाराज. म्हणून पाप होत असत दुःख दुसऱ्याला होत असतं ते काय हल्ल्या मारल्यानेच होतं असं नाही ते काय त्यांनी कष्ट असे कष्ट दिल्याने होत असं नाही शब्दाने सुद्धा होत. एखाद्या माणसाचं भर सभेमध्ये तुम्ही अपमान कराल आणि एक शब्द भर जर टोचून त्याला त्यांनी बोलाल तर केवढ्या वेदना त्यांनी होतात. भाऊ म्हणायचे भर सभेमध्ये दुर्योधन विदुर काकाल म्हणायचा या दाशी पुत्रा. आता त्याची काय चूक होती दाशीचा पुत्र झालो त्याचं काही चूक आहे का दाशी पुत्रा. एखाद्या माणसाचा रंग काळा असला देवाने त्याला हे काळ्या मुंगळ्या त्याला काय चांगलं वाटत सत्कार केल्यासारखं वाटत असेल का त्याला वाईट वाटतं ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे देवाने दिलेलं आहे दुःख व्हायचं कशा करता हा महत्वाचा. या दाशी पुत्रा असं म्हणलं की वेदना व्हायच्या विदुर काका सुकून बसायचे. देवानच पाहिलं एक दिवशी म्हणे विदुर काका सुकले म्हणे का सुकलात म्हणे काय नाही दुर्योधन त्यांनी आलो की म्हणतो या दाशी पुत्रा. देवानं ते वर्मच सांगितलं ते म्हणे त्याला ते म्हणलं कधी या दाशी पुत्रा त्याला म्हणायचं आलो का त्याच्या पुत्रा मग ते परत म्हणायचंच नाही असं त्या. मग गांधारीचं लग्नच होत नव्हतं सगळ्यांना माहिती आहे कथा. तिचं लग्न होत नव्हतं काय करायचं मग ती आता तिला बोहल्यावरच वैधव्य योग होता म्हणत याचं लग्न जमत नव्हतं याला डोळे नव्हते. मग इकडून तिकडून लग्न जमलं म्हणे आमची 8 आहे म्हणजे लग्नाच्या आधी 9 आपल्या खोलीमध्ये नेऊ एक तासभराचा विधी आहे तेवढं करू म्हणजे गांधारी आतमध्ये नेली गाढ बांधलं म्हणत त्याला बाशिंग बिशिंग बांधलं बोहल्यावर उभं केलं आंतरपाठ धरून मंगलाष्टक झाल्याबरोबर गाढव मिळलं आणि तसंच त्यांनी नवरी उचलून बाहेर आणली मंडपात आणि त्रष्टा धतराष्ट्राबरोबर लग्न लावून दिलं महाराज. आता त्याचा खरा भाग कोण झाला गाढव हे देवाला माहित होत. म्हणजे तो म्हणला का या दाशी पुत्रा लगेच आपण म्हणायचं आलो का त्याच्या पुत्रा. एक दिवशी असंच झालं महाराज तो म्हणला या दाशी पुत्रा विदुर काका म्हणले आलो का त्याच्या पुत्रा परत म्हणलंच नाही म्हणत ते असं हजर जबाबी असलं पाहिजे महत्वाचा विचार आहे. मला हे सांगायचं की शब्दाने पण पाप होतं ना महाराज शब्दाने पण हिंसा होते. शब्द सुद्धा माणसाला वेदना अशा पद्धतीने देतात म्हणून त्यांनी कोणाला कोणत्या प्रकारने दुःख नाही पाप आहे म्हणत म्हणून पाप ते परत येणार आणि पुण्य तो परोपकार दुसऱ्या उपकार करणे याचं नाव आहे पुण्य. पुण्य उपकार करण्याकरिता फार आहेत सूर्य रोज उगवतो उपकार करतो म्हणा हे झाडं त्यांनी फळं फुलं पानं देतात हे उपकार करतात परोपकारार्थी फलं ते वृक्ष हे वृक्ष परोपकार करण्याकरिता फळ देतात. परोपकारार्थ वहंती नद्या नद्या वाहतात ह्या उपकार करण्याकरता वाहतात. परोपकारार्थ दुहंती गावा हा गाय त्यांनी दूध देते ही परोपकार करण्याकरिता देते. आणि सगळ्यात महत्वाचा विचार सुभाषितकार सांगतो परोपकारार्थ इदम शरीरम हे शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे हे सुद्धा परोपकार करण्याकरिताच दिलेलं आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आम्ही वैकुंठ ठेवून आलो हेच करण्याकरिता आलो. ते म्हणतात तुका म्हणे आता आणि उरलो उपकारापुरता उपकार करण्यापुरता आम्ही शिल्लक राहतो. ते म्हणले अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा गिळून सांडले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडले ते पुटी दीप उजाळाला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता उपकार करण्यापुरता शिल्लक राहिलो. म्हणजे त्यांनी उपकार करण्याकरिताच आले येथे
उपकारासाठी आणि आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे ते उपकार करण्याकरिता इथपर्यंत आले, म्हणजे संत मायबाप ज्यावर उपकार करतात माणसाचं शरीर सुद्धा त्यांनी उपकार करण्याकरिताच मिळालेलं आहे. दुसऱ्यावर उपकार करणं, दुसऱ्याचं हित करणं, दुसऱ्याचं कल्याण करणं, दुसऱ्याला सुख देणं याचं नाव आहे पुण्य. आणि असं पुण्य प्राप्त करून घेणं याचं नाव आहे पुरुषार्थ धर्म. धर्मरूपे पुरुषार्थ प्राप्त करून घ्या असं धर्ममय त्यांनी जीवन जगत. मग दुसरा पुरुषार्थ सांगितला अर्थ, अर्थार्जन करणं. अर्थ म्हणजे संपत्ती त्यांनी प्राप्त करून घेणं. माणसाला संपत्ती लागते किती महाराज, किती. आता आज सकाळी सुचलेलं एक वाक्य आहे, असं वाक्य जेवढ्या गरजा कमी तेवढं समाधान जास्त. लक्षात ठेवा तुम्ही हे सगळं, जेवढ्या गरजा कमी तेवढं समाधान जास्त, जेवढ्या गरजा जास्त तेवढं समाधान कमी. समाधान हे आपल्या गरजेवर अवलंबून आहे. आता साधू संन्याशी पाहिलेत मी, बरे तुम्ही पण पाहिले. नागा संन्याशी म्हणजे कपडा सुद्धा नाही अंगावर, मग कशाची गरज आहे सांगा. तुमचं कपडा नको, काही नको, म्हणजे करतल भिक्षा करतल वास. करतल भिक्षा म्हणजे खायचं म्हणून काही करपात्री साधू पाहिले. करपात्री, कर म्हणजे हात, पात्र म्हणजे भांड, हाताचंच भांड म्हणा. त्याने असं सुद्धा खायचं नाही, असं धरायचं असंच खायचं, याला म्हणायचं करपात्री. आहे का काही भांड्याची गरज आहे का? गरज कमी समाधान जास्त, आहे का नाही? आपल्याला सारे कपडे घालायला लागतात, असं धोतर पाहिजे, ते काठाचं धोतर पाहिजे, ते मलमलीच पाहिजे, ते सुताचंच पाहिजे, ते मसरायझर्स पाहिजे, ते फलाणच पाहिजे. कशाला पाहिजे रे तुला? म्हणजे असं त्याने असलं पाहिजे. गरज जास्त समाधान कमी. नाही मिळाल्यावर दुःख होतं की नाही महाराज, महत्वाची गोष्ट आहे. खायला सुद्धा त्याने भाकरी खाल्ल्यावर काही दमदमीत माणूस राहत नाही काय. भाकरी खाल्ली आणि भाजी, भाकरी दणकून हाणली चांगले ठणठणीत आहेत महाराज. आणि हे त्यांनी मोजून मापून खाणारे कुठून त्यांचा कार्यक्रम त्यांनी झालतो. आवडून मरायला लागलं मला घेण्या देण्याची. घरी सगळं घर त्यांनी गच भरत, खायला त्यांनी भरपूर असत. भाकरी खात नाही मारत ते, असं टिकून टिकून खातं, चिमणीवणे असं असं नुचकुल्यासारखं खातं. आणि असं त्यांनी खातो त्याचा जीव असा पावशेर त्यांनी होतो, आग पाव झाल्यासारखं त्यांनी दिसत. कशामुळे मारत? गरज जास्त समाधान कमी. हे खायचं ते खायचं, हे नको ते नको, असं आवड निवड करणारा माणूस असतो त्याला समाधान त्यांनी जास्त राहत नाही म्हणजे. ते जर मिळालं नाही मग त्रास होतो ना महाराज. हा महत्वाचा विचार म्हणजे त्यांनी आता ही माईक आहे रोज कीर्तन करावं लागते. असाच माईक पाहिजे, त्याचा आवाज असा. अरे इकू 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 दे इकू दे, गेन वाढव म्हणतो, इकडून बेस वाढव म्हणतो. गरज जास्त समाधान कमी. नाही जर तसं मिळालं तर डोकं फिरताय ना मग. अरे आज सिस्टीम चांगली नव्हती असं आपआप म्हणताय. म्हणजे तात्पर्य काय? आपलं दुःख होतं महाराज त्याचं. म्हणून त्याने गरज किती हे पाहिलं पाहिजे. गरजेपुरतच त्यांनी प्राप्त करून घ्यावं. महाराज म्हणतात साधकाची दशा उदास असावी, उपाधीन असावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाणं करू नये. असे सगळे प्रमाण कशा करता त्यांनी सांगितले. म्हणले आश्रमाशी स्थान कुठे गुहा, कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. हे की नाही? म्हणजे ज्याला साधनाच करायची आहे त्यानं उलट राम सुद्धा म्हणायचे. ते म्हणायचे तुम्ही लोकांचे परिचय वाढून घेता. असं एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलं की कार्यक्रमाला गेल्यानंतर आधी चौकशी करायची, हे कोण आहेत, ते कोण आहेत, ते कोण आहेत. 5-25 लोक समजून घ्यायचे, हे आहेत ह्या गावचे, हे आहेत. आणि कीर्तन करून कंबर बांधून बोलायला सुरुवात केली की 25 लोकांचे गाणे गायचे. हे आपल्या गावचे असे, ते आपल्या गावचे तसे. यांनी असं केलं, त्याने तसं. आता तू देवाचं काहीतरी सांग ना, एवढे परिचय वाढून घ्यायचे सगळे. महाराज म्हणायचे आता माझं असं वाईट वाटतंय काय करू मी तरी त्याला, खरंय का नाही म्हणायचे. महाराज म्हणायचे जेवढे परिचय तुम्ही वाढवाल तेवढे गुंतून पडाल. मग काय करा, हायत हे परिचय कमी कमी करीत चला, जेणेकरून सगळे परिचय संपतील. एकच परिचय राहील त्याचं नाव आहे श्यामसुंदर. बस फक्त भगवंताचा परिचय ठेवा, बाकी कोणाचाच परिचय त्याने ठेवू नका. जर त्याचा आणि शेवटी असंच करावं लागेल मला, नाही तर 1000 परिचय आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये. माझ्या फोन मध्ये 5000 नंबर आहेत, एवढे त्यांनी परिचय आहेत. आणि काय करता एवढे परिचय जर डोक्यात घेऊन मरायचा टायमाला नेमकं कोणाचं ध्यान करायचं, नेमकं कोणत्याच ध्यान करू, हा महत्वाचा विचार आहे ना. एकच ध्यान झालं पाहिजे त्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा. मग त्याचा परिचय त्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी फीड असला पाहिजे. बाकी त्यांचे परिचय काय करतात महत्वाची गोष्ट आहे. गरज आणि गरज सांगायची. पण अर्थार्जन त्यांनी करावं लागतंय. लोक अर्थार्जन करण्याकरता अट्टहास करतात, पण किती करावं अर्थार्जन आणि कसं करावं अर्थार्जन? बघा जेवढा आपण व्याप कमी त्यांनी करू तेवढं आपलं जीवन चांगलं जात आहे. दिंड्या काढतात की लोक दिंड्या, या दिंड्यांमध्ये जेवढे जास्त लोक तेवढं मेंदूला खटखट जास्त असते.
आणि 5-25 लोक असले टाउन टू मीट दिंडी होती भाई मस्त. जेवढे लोक कमी तेवढी दिंडी चांगली, जेवढे लोक जास्त तेवढी दिंडीची आबळ झाली म्हणायची. आली दिंडी आता कमीच आहेत लोक या. तात्पर्य मला सांगायचं, जेवढा तुम्ही व्याप वाढवाल, जेवढी उपाधी त्यांनी वाढवाल, तेवढा त्यांनी वेदना जास्त होतील. रामकृष्ण म्हणून दुसरा पुरुषार्थ त्यांनी सांगितला जातो अर्थ. अर्थ म्हणजे संपत्ती, अर्थ म्हणजे धन. म्हणून त्यांनी किती धन असावं, जगण्यापुरतं, निर्वाहापुरते, अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान, पोटी गुहा, कोठे हे चित्तासी नसावे, बंधन हृदय नारायण साठवावा, निर्वाहापुरते. निर्वाहाला किती लागतो महाराज, किती लागतं खायला? थोडंच लागतं महाराज. थोडंच भागत नाही, जास्तची अपेक्षा असते, गरज जास्तची वाटते, म्हणून त्रास होतो. पण पुरुषार्थ म्हणतात, अर्थ हा पुरुषार्थ आहे. जेवढं त्यांनी महाराज गरजेचं आहे तेवढं प्राप्त करून घेणं अर्थार्जन त्यांनी असाय. त्याच्यानंतर काम, काम हा पण पुरुषार्थच आहे. काम म्हणजे इच्छा. हा इच्छा, माणसाचं शरीर असलं की मग त्याच्यात इच्छा पण भरपूर असतात. फक्त मी इकडे केलं असं होत, म्हणजे माणसालाच इच्छा असतात असं नाही, जनावरांना पण इच्छा असतात. तुम्ही बघा, एखादी त्यांनी एखादा बैल असा, त्याच्या पुढे त्यांनी तुम्ही पिंडी टाका वाळलेली, हा म्हणजे कडवा टाका, आणि दुसरा त्यांनी हिरवा घास टाका, आणि त्याला असं लांब धरा, थोडस लांब धरल्यानंतर ती कोणच्या बाजूला जास्त जात आहे थोडा विचार करा तुम्ही. महत्वाचं ती हिरवा जिकडे दिसल ना तिकडे ओढत आहे मला, का बरं? त्याला सुद्धा इच्छा आहे ना मला, त्याला काम इच्छा आहे ना त्याच्या मनात सुद्धा. त्याला वाटतं हे कशाला वाळलेलं खायचं, हिरवा घास त्याने खाल्ला पाहिजे. म्हणजे भांबावे पशु, हा हिरवे चारा भांबावे पशु, म्हणजे हिरवा चारा दिसला की ते भांबावल्यासारखं होतून तिकडेच पळायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काम तर पशुच्या अंतकरणात आहे, म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व येऊन समसमान. आहार सगळ्यांनाच आहे मला, सगळ्यांना आहाराचं ज्ञान आहे, भीती सगळ्यांना आहे, काम सगळ्यांच्या पोटात आहे, मैथून सर्वांना त्यांनी कळतो, ह्या सगळ्या गोष्टी सर्व लोकांना कळतात. परी मनुष्य देहाचे ज्ञान विशेष जाणते आम्हाला. म्हणून त्यांनी म्हणत काम शब्दाचा अर्थ तुम्ही इच्छा. इदम मे अस्यात, इदम मे अस्यात, हे मला हवंय, हे मला हवंय, हाच खऱ्या अर्थानं काम आहे. असा काम अंत करण्यात त्यांनी असावा, आणि हळूहळू हळूहळू सगळा काम शांत व्हावा, पूर्ण कामावस्था प्राप्त व्हावी, पूर्ण कामावस्था प्राप्त व्हावी. म्हणजे काय करावं, आपल्या पोटातल्या त्यांनी वासना, आपल्या पोटातल्या इच्छा, आपल्या पोटातल्या कामना एक दिवशी निवांत बसून यादी तयार करायची. खरंच कुठं नाही सांगत मी, म्हणजे मला माझा अनुभव सांगतो मी. म्हणजे एक दिवशी असं बसून बाळधोंडीचं अनुष्ठान होतं, म्हणजे चासला बाळधोंडी आहे, आणि तिथं अनुष्ठान होतं 40 दिवसाचं, आणि मौन धरलं होतं, काय कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, स्वतः बरोबरच बोलायचं. आणि त्या बोलण्यामध्ये अशी यादी तयार, काय पाहिजे सांग, तुला नेमकं काय पाहिजे सांग, मग काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, यादीच अशा पद्धतीने तयार केली. आणि ती यादी तयार केल्यानंतर मग परत प्रश्न विचारला, याच्यातलं कायमस्वरूपी टिकणारं कोणतं आहे सांग. आख्या यादीतलं एकही कायमचं टिकणारं नव्हतं. मग आपल्या मनाला प्रश्न विचारला, तुला काय पाहिजे, तुला बायको पाहिजे, तुला मुलं पाहिजे, तुला संपत्ती पाहिजे, तुला मान पाहिजे, तुला प्रतिष्ठा पाहिजे, तुला वैभव पाहिजे, तुला काय पाहिजे सांग, असं त्यांनी मला त्याच्यावर लिहायचं. आणि लिहिल्यानंतर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा, सांग याच्यातलं काय शाश्वत आहे. म्हणून त्यांनी शाश्वत कोणतीच गोष्ट नाही, एकच शाश्वत आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. म्हणून त्यांनी परमात्मा शाश्वत आहे. अंतकरणातल्या त्यांनी महाराज इच्छा असतील तर त्या इच्छांना अशा पद्धतीने जाणवं ही योग्य किती ना अयोग्य किती. आणि ती योग्य जर असेल तर तेवढ्या, हे बघा, जेवण करण्याची इच्छा, भूक लागल्यावर जेवावं लागते की नाही जेवावं लागते, तहान लागल्यावर पाणी प्यावं लागते की नाही पाणी प्यावं लागते, फार दमल्या थकल्यानंतर झोपावं सुद्धा लागते महाराज, झोप लागते नाही, ते जर त्याला झोपायला चान्स दिला तर ते असं बोलता बोलता सुद्धा झोपताय महाराज. म्हणजे थकले माणसं दमलेले असले की निवांत झाले की झोपे जातात, काही लोक कीर्तनातच झोपतात. प्रवचन कीर्तन ही झोपण्याची त्यांनी परमनंट जागा आहे महाराज. म्हणजे कुठून दमून थकून आलं आणि कीर्तना प्रवचनात बसले की नाही त्याला झोप येतेच म्हणत, महत्वाची गोष्ट आहे असं. म्हणजे असं लय लोक कीर्तनाला जमले होते, आणि मग त्याच्यामध्ये एक म्हातारा आलं होतं, आणि ते कीर्तनात झोपलं. आता चौकदाराला काय काम नसतं, मला चौकदार काफी हातात घ्यायची, झोपलेला जागा घे, सरळ बस, इकडे वय तिकडे बस, असं त्यांनी म्हणत राहायचं. एक त्यांनी म्हातारा झोपलं, झोपल्यानंतर हा चौकदार गेला महाराज, आणि गेल्यानंतर त्यांनी त्या काठीने त्याला डायवूट मांडला, झोपू नको, कीर्तनात झोपत नसते ते. मला गप म्हणे, का बरं? म्हणला पुण्यापर्यंत गेलो, पुण्यापर्यंत म्हणजे गावातल्या डॉक्टरला दाखवलं, त्याचा गुन्हा आला नाही. म्हणे मग सुट्ट्यातल्या डॉक्टरकडे गेलो, त्याचा गुन्हा आला नाही. मग आमची केळगावला गेलो, तिथं गुन्हा आला नाही. मग नगरला गेलो,
त्याचाही गुण आला नाही. पुण्याला गेलो मला पुण्याला थेट म्हणजे कशा करता काय दुखत होतो मला झोपच येत नव्हती. कोणतरी म्हणलं मग कीर्तनात जाऊन बस. आणि मग त्याचं ऐकून कीर्तनात बसून लगेच लागले मला. म्हणजे पुण्याच्या डॉक्टरचा फरक पडला आणि कीर्तनात फरक पडला होता. म्हणजे कीर्तन म्हणजे परमनंट झोपण्याची जागा. सरळ गरज आहे मला झोपेची गरज शरीराला झोपेची गरज आहे मला. लोक झोपले जातात प्रवचनात सुद्धा आणि कीर्तनात सुद्धा. तुम्ही नाही झोपले मला किती प्रवचन किती थोड्या वेळ करणार आहे मी अजून असं आहे. म्हणून झोपले जातात लोक गरज म्हणून. मला गरज सांगायची गरजेपुरत झोपावं. हा कसवड भेटली म्हणून तेव्हा घर झोपा. म्हणजे काय माणसं असे असतात महाराज आंग टाकलं का लगेच घुरू लगेच ताबडतोब सुरुवात होतात. कुठे आंग टाकू देते लगेच ताबडतोब घोरायला सुरुवात करतात. बरं तास भर भरावा दोन तास दिवसभर गरजेपुरत झोपा माणसाला पाच सहा तासाची झोप पुरी झाली. ते बुवा झाल्यापासून तर आम्हाला तेवढं आपोआप व्हायला लागले. झोपा वाटलं तरी झोपता येत नाही मला. उठ म्हणते सकाळी लवकर जायचं सकाळच्या कार्यक्रमाला. दुपारी झोपू नको चाल संध्याकाळच्या कार्यक्रमाला जायचं. झोपच नाही मला जायची मला गरज सांगायची मला इच्छा. खाण्यापिण्याची इच्छा लेण्या लुगड्याची इच्छा झोपण्याची सगळ्या प्रकारची इच्छा ह्या सगळ्या इच्छाच आहेत. काम त्याला मर्यादा असावी आणि ती पूर्ण अशा पद्धतीने व्हावी. झोपेवर विजय प्राप्त करून घेतलं तुकोबर आहे म्हणजे झोपायचंच नाही. तुकोबरांच्या चरित्रात आहे म्हणा. रात्रभर भजन करायचे आणि उभं राहून भजन करायचे आणि झोप येऊ नये म्हणून तर मी शेंडी खुटीला बांधून टाकली होती. शेंडी त्यांनी धरली आणि खुटीला बांधून टाकली का बरं झोप येते म्हणून. झोपेवर विजय प्राप्त होऊन झोपलेच नाहीत मला. नंतर तुकोबर झोपलेच नाही. फार लांबची गोष्ट नाही आत्ताची. मग आपलं बाबांचं नाव घेतलं की नाही मोठ्या बाबांचं रघुनाथ महाराजांचं म्हणतात काही त्यांनी बाबा झोपतच नव्हते. मग काही जवळपासचे लोक होते ते म्हणजे त्यांना खरं वाटायचं नाही ते बाबा झोपत नाहीत म्हणले. म्हणजे आपण परीक्षाच पाहू विण्याचा प्रहारा कसा असतो. लोक विणा वाजवतात की नाही तासभर याचा तासभर त्याचा. तसे लोकांनी प्रहरी लावले म्हणजे बाबांच्या जवळ जाऊन बसायचे. एका सप्ताहात बाबा थांबले होते आणि ते बाबांच्या जवळ जाऊन बसायचे. आता तुम्ही बसले का गप्पा मारायला सुरुवात करायची. तुमचा तासभराचा प्रहारा त्यामुळे होतो नाही यांनी लगेच यायचं. तुम्ही लगेच तुमचं काम आकडून उठून जायचं. तो यांनी सुरू करायचं. यांचं गाणं सुरू झालं तर तासभर त्यांनी बसायचं. असे 24 माणसं त्यांनी नेमलेले होते. झोपून 7 दिवस बाबा जागेच होते. मला झोपलेच नाही अजिबात. मग लोकांना आश्चर्य वाटलं 7 दिवस डोळ्याला डोळा नाही अजिबात आणि फ्रेश. संध्याकाळी कीर्तनात हरिपाठात काकड्यात सगळे बाबा हजर लगेच ताबडतोब आणि कोणत्याच प्रकारचा आळस नाही. झोपेवर विजय प्राप्त करून घेतला. असं आपल्या ज्याने होत नाही मला माझ्या ज्याने होत नाही ते आता तुमचं बघा तुमचं काय असेल ते. पण आपल्याला झोप आवरत नाही महत्वाची गोष्ट आहे. पण आवरण्याचा मुद्दा आहे हा सगळ्यात माझी इच्छा. म्हणून त्यांनी काम हा काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. ज्या दिवशी अंतकरणातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील त्या दिवशी मोक्ष शिल्लक आहे. सगळ्या वासना संपून जातील सगळ्या कामना संपून जातील मोक्ष शिल्लक राहील. या स्थितीपर्यंत जाण्याकरिता काय केलं पाहिजे. विचारानं त्यांनी जीवन जगलं पाहिजे. जर अंतकरणातले विकार आवरत नसतील अंतकरणातल्या कामना जर आवरत नसतील तर काय करावं. आणि ते आवरण्याची क्षमता जर पोटत असेल तर काय करावं. ज्याच्यात धमक आहे हे सगळं आवरण्याची त्यानं ते लग्न कार्य भांगडे त्याच्यात पडू नये म्हणा. त्यानं त्यांनी भगवंताचं भजन करावं. जीवन भगवंताच्या भजनात घालवावं. संन्यास घेऊन टाकावं. ज्याला जमतंय त्याची गोष्ट सांगतो. नाही तर संन्यास घ्यायचा आणि 10-5 वर्ष त्याच्यात राहून फजिता करून घ्यायचा घेण्या देण्याचा. मग तसला फजिता करायचा नाही. हा म्हणजे ते करायचं तर निश्चय आणि अशा पद्धतीने करायचं. आणि जर नसेल जमलं तर सुखासुखी त्यांनी महाराज सुखे असावे संसारी सुखानं संसारात राहावं. हा म्हणजे ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. आणि ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करून त्यांनी महाराज अंतकरणातल्या उर्मी अशा पद्धतीने शांत कराव्यात. ग्रहस्थाश्रम सुद्धा फार चांगला सांगितलं वर्णन. महाराज म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी. म्हणून त्यांनी ग्रहस्थाश्रम चांगलाच आहे. ग्रहस्थाश्रमाचं वर्णन आपण कथा कीर्तन फार वेळा ऐकता तरी चांगला ग्रहस्थाश्रम कोणता ते सांगतो. ते म्हणजे सानंद सदनम सुताश्च सुधीय कांता मृदु भाषिणी संमित्रम सधनम स्वयोषितरतिश्चाज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपाशिता हि सततम धन्य ग्रहस्थाश्रम. ग्रहस्थाश्रम धन्य आहे. कोणता ग्रहस्थाश्रम धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये कायम आनंदी वातावरण आहे त्याचा ग्रहस्थाश्रम धन्य आहे. महत्वाची गोष्ट आहे मला. नाही तर घरं असतात फार मोठे मोठे असतात ते मन पण त्याच्या करता आहे मोठं घरण. हा सगळ्या म्हणी आपल्या पाड्यात पोकळवासा. मी त्या पोकळवासाला काय भीतीला घर म्हणतात का. मी त्या भिंती बांधल्या स्लॅब टाकला म्हणजे त्याला घर म्हणतात का. नाही घरातलं घर पण कशा नसतं. त्याच्यात आनंदी वातावरण असं सानंद सदनम म्हणजे आनंदाचं सानंद सदनम सुताश्य सुधी सुत म्हणजे मुलं
सुधी म्हणजे बुद्धिमान, ज्या घरात बुद्धिमान म्हणजे स्वतः सुधी. कांता मृदु भाषिणी, कांता म्हणजे बायको आणि मृदु म्हणजे गोड, म्हणजे गोड बोलणारी बायको घरामध्ये तिकडे असावी. कांता मृदु भाषिणी, सन्मित्रम चांगले मित्र असावे, सदनम धन घरामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे असावं, सदनम स्वयोशती रती म्हणजे स्वतःच्याच पत्नी बरोबर त्यांनी विहार करणारा म्हणजे व्याभिचार न करणारा ग्रस्त असणे असावं. स्वयोशती रती श आज्ञापरा सेवका, घरातले सेवक आज्ञाधारे असावेत, आज्ञापरा सेवक. आतिथ्यम घरी त्यांनी पाहुणे रावळे आल्यानंतर त्यांचा स्वागत सत्कार करणारा गृहस्थाश्रम असा. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, ज्या घरामध्ये रोज भगवान शंकराची पूजा केली जाते. मिष्टान्न पानम गृहे, ज्या घरात रोज जेवताना त्यांनी ताटाला एक तरी गोड पदार्थ असतो. मिष्टान्न पानम गृहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा साधो संगम उपाशिता ही सततम, ज्या घरामध्ये सदैव साधू संतांचं आगमन होतं आणि संतांची संगती ज्या घरामध्ये घडते. धन्य गृहस्थाश्रम, हा तो गृहस्थाश्रम धन्य. मग डोळे झाकून गृहस्थाश्रमात पदार्पण करावं आणि अशा पद्धतीचा गृहस्थाश्रम करावा. मग गृहस्थाश्रमात काय लागत नाही महाराज, सगळ्या गोष्टी लागतात गृहस्थाश्रमाला. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला राहण्याकरिता घर असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. हा, त्या घराची वास्तुशांती पण केली पाहिजे. त्या वास्तुशांती करता असा मंडप देऊन त्यांनी बॉ लोकांना बोलवलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळे लोक जमा केले पाहिजेत. त्यांच्या समोर त्यांनी ज्ञानेश्वरीतली एखादी उभी घेऊन प्रवचन केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी घराची खरी वास्तुशांती अशा पद्धतीने होते. तसंच आहे ना, हे तसंच आहे. म्हणजे त्यांनी गृहस्थाश्रम सांगतोय, हाच धन्य गृहस्थाश्रम आहे. अशा गृहस्थाश्रमामध्ये राहावं आणि राहून काय करावं, इमानदारीनं आपलं कर्म करावं. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते इमानदारीने करावं. म्हणजे त्याच्यात पापाचं सहचर्य नसावं. म्हणजे पापाने संपत्ती कमवणे, पापाने कमवलेली संपत्ती त्याच मार्गाने जात असते. ती त्यांनी महाराज जशी आली तशीच जात असते महाराज. एका जणानं घोडा चोरून आणला, एका बाजारातून चोरून आणला आणि दुसऱ्या बाजारात विकण्याकरता नेला. नेल्यानंतर बराच वेळ उभा राहिला, अजून एक चोर आला त्या बाजारातून. तो म्हणला कसा दिला घोडा, याने किंमत किंमत सांगितली, म्हणलं आपल्याला पसंत आहे, म्हणला फक्त त्याची चाल पाहिली पाहिजे. म्हणलं बघा ना चाल, चांगली चाल आहे, म्हणलं बघून तर घ्या तुम्ही, बघून घ्या. म्हणलं की तो घोड्यावर बसला आणि गेला, सकाळी गेला होता. संध्याकाळ झाला तरी आला नाही, तो तिथंच उभा होता घोड्याचा मालक, म्हणजे तो चोर, पहिला चोर. त्याला लोक म्हणले घोडा कुठे, म्हणले गेला. कसा दिला म्हणला, जसा आणला तसाच दिला म्हणला. असं आहे, तसं पापाचा पैसा त्यांनी जसा येतो ना तसाच जातो. तो त्यांनी मला थांबत नसतोय, तो ज्या मार्गाने येतो त्याच मार्गाने जात असतो. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी वागत असताना जोडून याधन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार करावा. उदास विचार व्यच करी, अंग राखून त्यांनी राहायचं नसतंय. म्हणजे मदन मोहन मालवीय होते महाराज, मदन मोहन मालवीय. म्हणजे त्यावेळेला काशीमध्ये संस्कृत महाविद्यापीठाची स्थापना व्हायची होती आणि त्या विद्यापीठाची स्थापना करणारे जे लोक ते मदन मोहन मालवीयांकडे त्यांनी गेले होते चंदा मागण्याकरता, म्हणजे देणगी मागण्याकरता. आता ते आतमध्ये घुसायचे तरी त्यात संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्यांच्या घरी असणारा एक सेवक तो ते कंदील पेटवत होता. त्याला लाईट नव्हती, कंदील पेटवत होता. कंदील असे उघडे करून ठेवले होते आणि कंदील पेटवत होता. सहा कंदील होती, सहा एक काडी होती, एका काडीत सहा कंदील पेटवायचे होते. त्या सेवकाने काय केलं, काडी पेटवली आणि पाच कंदील पेटवले आणि सहावा कंदील पेटायच्या आत काडी विझली. नाहीलाच झालं, त्याला दुसरी काडी पेटवावी लागली. त्यानं दुसरी काडी पेटवल्याबरोबर त्यांनी मदन मोहन जी आले आणि ठणान बोंब मारा, तुला लाज वाटते म्हणजे ती काडी त्यांनी वाया घातली असं झालं तर झालं. हे मागायला आलते ना ते तिथूनच मागे फिरले. ते म्हणजे गुलाच्या काडी करता वाटण करत हे काय देणार आहे आपल्याला. हा महत्वाचा विचार, लगेच मागे फिरले. हो म्हणे का बरं चालले, या या म्हणे या आले. म्हणे मागं काय चालले होते, म्हणले काय नाही चांदा मागायला आलतोय देणगी. पण मग मागे जायचं काय कारण, म्हणले एका काडीवरून भांडण करायला गुलाच्या काडीवरून आणि तुम्ही काय देणार आहात असं त्यांनी म्हणल्यावरती म्हणले या काय तुमचं काम आहे सांगा. मग सांगले संस्कृत विद्यापीठाची स्थापना करायची आहे. मग ते विद्यापीठ त्यांनी असं आहे तसं सगळं त्यांनी सांगितलं वर्णन करून की लोकांच्या हिताचं लोकांच्या उपकाराचं आहे असं ज्यावेळेला त्यांनी कळालं त्यावेळी त्या काळामध्ये 1,00,000 रुपये दिले महाराज. थोडे नाही दिले, एक गुलाच्या काडीचा विचार करणार माणूस 1,00,000 रुपये दिले कसे काय दिले असतील. उदास विचार जिथं काडी खर्च करायची गरज नाही तिथं का खर्च केली, म्हणजे जिथं गरज नाही तिथं खर्च करू नये आणि जिथं गरज आहे तिथं दिल्याशिवाय राहू नये. महत्वाचा विचार आहे, याला उदास विचार करी असं म्हणायचं. हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, म्हणून त्यांनी हेच आश्रमाचं फळ आहे महाराज. पण अशा पद्धत गृहस्थाश्रमाने कसं जगावं, गृहस्थाश्रमाने कसं वागावं हे त्यांनी पाहण्यासारखं विचारात घेण्यासारखंच आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने जोडून या धन उत्तम व्यवहार त्याने कर्म चांगलं करावं. जर भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असलं, त्याला जर जीवन परमार्थमय करायचं असलं, त्याला जर भगवंताला प्रिय व्हायचं असलं तर त्यानं काय करावं,
म्हणे त्यानं फार मालिका पाठ करावेत, त्यानं काय करावं, त्यानं त्यांनी फार गीता पाठ करावी, सगळे 700 श्लोक पाठ करावेत, त्यानं काय करावं, भागवतातले त्याने 10,000 श्लोक पाठ करावेत, म्हणजे त्यांनी त्याला परमपद प्राप्त होईल. असा जर विचार करत असाल, नुसतं पाठांतर केल्यानंतर त्यांनी तुम्हाला असं वाटत असेल आपण फार परमार्थ केला, म्हणजे त्याने वाऱ्या कराव्यात, नुसते पंढरपूरला जायचं, मागे यायचं, म्हणजे जाताना पण खलबत्ता ठेवायचा नाही, येताना पण ठेवायचा नाही, कुठेतच राहायचं. काय पंढरपूरला जातो माती कशाकडे जातो, पंढरपूरला जायचं नाही, यायचं, जन्मभर वाऱ्या केल्या आणि भगवंताचं चिंतन त्यांनी करताच आलं नाही. काय उपयोग आहे त्याचा, हे उपयोगाचं नाही. मग काय उपयोगाचं आहे, कर्म चांगलं केलं पाहिजे, कर्म चांगलं केलं पाहिजे. ज्ञानोबरांनी निरोप दिला, ते म्हणतात मनोनिया फळी लागू सांडोनिया देह संगू आणि कर्मे करावे हात सांगू निरोप माझा, माझा निरोप आहे चांगले कर्म करा. कारण काय आहे, कर्माला कोणीतरी पाहत, देवानं तरतूद केली, म्हणजे नोकरीला आहेत लोक देवाकडे, फार नोकरीला आहेत, चित्रगुप्त आहे, एक तर धर्मराज नोकरीला आहे, धर्म नोकरीला आहे, त्या धर्माच्या घरी त्यांनी नोकरी आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आणि त्या चित्रगुप्तानं जेवढे माणसं त्यांनी जन्माला आले तेवढे त्यांनी त्याच्याकडे दोन दोन दिले, एका एका माणसाच्या मागे आपल्या दोन खांद्यावर दोन बसलेले, जे दिसत नाहीत आपल्याला, ते म्हणजे काही बावळटपणा सांगता, ते फटके बसतील ना त्याच्यावर कळेल आमचा बावळटपणा आहे का काय, ते फटके बसतातच महाराज, त्याच्यात काही पर्यायच नाही दुसरा, त्याला दुसरा पर्यायच नसतो. दोन खांद्यावर दोघं जण बसलेले आहेत, एक पाप लिहून घेतो आणि एक पुण्य लिहून घेतो, म्हणजे लिखापडी चालूच आहे महाराज, पण अशी लिखापडी बंद होत नाही. आणि मग शेवटी अख्खी फाईल त्यांनी तयार होते आणि फाईल सगळं पाठवलं जातं. बघा तुम्ही, जसं बाहेर सगळं स्टेटमेंट घेतलं जातं, आधी हॉस्पिटलला गेल्यानंतर आधी सगळी फाईल तयार होते, मग फाईल आणि पेशंट संघच पाठवतात, म्हणजे घ्या हे डॉक्टरांकडे द्या, मग ते पाहतात डॉक्टर याला कुठं ऍडमिट करायचं, कुठं कापायचं, ते ठरवतात. हा महत्वाचं, फाईल पाहिल्यानंतर कळतं महाराज सगळं. तसं त्याने महाराज आपली फाईल तयार होते आणि फाईल भगवंताच्या दारामध्ये जाते, मग भगवान निर्णय देतो आपण काय करायचं ते. हा महत्वाचा विचार आहे, म्हणून आज जरी आपल्याला वाटत नसलं तरी सुद्धा ते ठरलेल्या गोष्टी आहेत महाराज. तुमच्या आता हिला हे बिगर लाईटीचं चालतंय का, म्हणजे याला कुठेतरी कनेक्शन घेतलेलं आहे, काय नाही म्हणलं तरी ते फिरतंय की नाही मीटर, त्याच्यात लाख लूक चालूच आहे मला सारखं, ते सारखं चालू आहे, म्हणजे ते टिपून घेत आहे. आता किती झालंय, आता किती झालंय, किती झालंय, एक खत बिल येत आहे मला 12,000 पार्टनरला, 12,000 बिल, एक खटी 12,000 आलं, बरं आता मरताच आता 2 वर्ष लॉकडाऊन खाल्लं लाईटीचं, आता बर 12,000 रुपये असं त्यांनी म्हणते. लाख लूक चालूच असते मला, तसं आपलं प्रत्येक कर्म त्यांनी लिखापडी चालूच असते, त्या लिखापडीतून त्यांनी मला फाईल तयार होते, देवाच्या दारात जाते आणि मग त्यांनी मला काय निर्णय व्हायचा तो होतो. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरिता बाहेरच्या सगळ्या गोष्टी करीत बसण्यापेक्षा अंतर्निर्मळ केलं पाहिजे आणि अंतर्निर्मळ करून त्यांनी कर्म चांगलं केलं पाहिजे. चांगले कर्म जर केले तर भगवंताची दोन साधनं सांगितले, म्हणजे साधने तरी हेच गुण, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी, दुसऱ्याच्या धनाचा वेटा धरावा आणि दुसऱ्याच्या स्त्रीचा वेटा धरावा, दुसऱ्याच्या स्त्रीला आई समजावं आणि भगवंताचं चिंतन करीत राहावं. पण हे बोलायला फार सोपं जातं, हे वस्तुस्थिती त्यांनी करणे करिता तिरकापे, म्हणजे बोल बोलता वाटते सोपे आणि करणे करिता तिरकापे, म्हणजे बोलायला फार सोपं वाटतं पण प्रत्यक्षात उतरवायला त्यांनी महाराज फार कठीण जातं म्हणा. मग चांगले चांगले विश्वामित्रासारखे भुलले ना महाराज, बाबा म्हणतात गडावरचे त्यांचे ते दोहाच पाठवते, म्हणजे नागसे नागिन बुरी, म्हणजे हात लगत कट खाय, म्हणजे नागापेक्षा नागिन वाईट असते, म्हणजे हात लागले की चावते, और नागिन से नार बुरी देखत लहरी आहे, म्हणजे नागिनीपेक्षा नार त्यांनी वाईट असतं, म्हणजे तिनं जर त्या काम कटाक्षाने पाहिलं तर पाहिल्यावर चक्कर यायला लागते, म्हणजे ते स्वतःवर ताबा राहत नाही, जोवर तोवरी वैराग्याच्या गोष्टी, त्या वैराग्याच्या जो सुंदर वनिता दृष्टी पाहिली नाही, म्हणून त्यांनी तोपर्यंतच वैराग्याची गोष्टी अशा पद्धतीने राहतात. म्हणून त्यांनी म्हणायचे दोन पथ्य जीवनामध्ये पाळण्यासारखे, चांगलं कर्म करणं म्हणजे काय, दुसऱ्याचं धन पाहून जळायचं नाही आणि दुसऱ्याची स्त्री पाहून आई म्हणल्याशिवाय राहायचं नाही, पण असं जर जीवन जगता आलं तर त्याला चांगला व्यवहार करता येतो आणि चांगल्या व्यवहाराला त्यांनी अशा पद्धतीने करून भगवंताला तो प्रसन्न करून घेऊ शकतो. म्हणून त्यांनी म्हणत त्या ईश्वराला जर प्रसन्न करून घ्यायचं असलं, जीवन जर मंगलमय करायचं असलं, तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा, स्वकर्म म्हणजे स्वतःचे कर्म आणि कुसुम म्हणजे फुलं, स्वतःचे कर्मरूपी फुलंच भगवंताच्या समोर अशा पद्धतीने समर्पित करावेत. स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारात अशा लागे, पण भगवंताला संतुष्ट करण्याकरिता त्यांनी महाराज ही पूजा अशा पद्धतीने, आपले कर्म हीच भगवंताची पूजा ठरवावी,
नाही तर त्याने आपण पूजा करतो लोकांना छाप मध्ये सांगितलं जात महाराज आम्ही 2 तास पूजा करतो, तू 2 तास पूजा करतो 22 तास काय करतो ते सांग. सरळ सरळ मुद्दा आहे, 2 तासाची पूजा असते 22 तास त्याने काय करायचं म्हणजे प्रपंच करतो 22 तास. म्हणजे पूजा अशी असावी ती त्याने म्हणत 2 तासाची 4 तासाची नसावी. मग लोक म्हणतात दिवसभराची असावी, आणि दिवसभराची असावी असं नाही, आपलं आयुष्य हीच भगवंताची पूजा असावी, आपलं जीवन हीच भगवंताची पूजा असावी. मग वेगळे देव मांडायची गरज पडायचं काही काम पडत नाही. मग आपलं कर्मच चांगलं करीत राहावं, चांगलं कर्म हेच भगवंताची पूजा. म्हणून त्यांनी कर्मे येशू भजावा, म्हणून त्यांनी आपलं कर्मच ही त्यांनी ईश्वराची सेवा केली जाते, महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आम्ही ज्या वेळेला आमच्या कॉलेजातून सुटलो ना आणि दवाखान्यात हटायचं ना, सगळे पोरं त्यांनी 26 होते आमच्या बॅचला, आणि ते सगळे त्यांनी ज्यावेळेस निघाले तेव्हा त्यांना सांगितलं समजा म्हणले रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, म्हणजे रुग्णांची सेवा करणं हीच ईश्वराची सेवा आहे असं त्यांनी समजा, आणि सगळ्या रुग्णांची सेवा करा. आता खरंच डॉक्टर लोक सेवा करतात ते खरं सांगा, मी सुटलो मला त्याच्यातून खरं सांगतो. आणि असं सरळ सरळ गोष्ट आहे असू द्या. म्हणून त्यांनी सेवाच फार महत्वाची आहे, आणि ती त्यांनी महाराज भगवंतापर्यंत घेऊन जाते. चांगलं कर्म केलं की भगवंताला प्राप्त होतो, म्हणून तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या घरा पूजा केली होय अपरातोषा लागली. अपार संतुष्टता भगवंताला प्राप्त होण्याकरिता किंवा आपल्यावर प्रसन्न होण्याकरिता काय करावं, आपल्याला त्यांनी प्रसन्नता प्राप्त सुख प्राप्त करून घेण्याकरिता काय करावं, कर्म चांगलं करून भगवंताला समर्पित करावं, म्हणजे त्यांनी भगवान प्रसन्न होतो. म्हणून त्यांनी गृहस्थाश्रम आहे, घर त्यांनी तयार बऱ्याच दिवसाचं झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी आता हा सुंदर असणारा उपक्रम त्यांनी सोहळा या ठिकाणी करायचं ठरवलेला आहे, आणि बोल बोल म्हणतात त्यांनी सगळा मंडप गच्च भरलेला आहे, आणि सगळे लोक श्रद्धेने अशा पद्धतीने श्रवण करण्याकरता उपस्थित आहेत. श्रद्धेने त्यांनी ही सेवा आयोजित केली आणि भगवंताचं चिंतन या ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून ही सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो हरिभक्तीपर्यंत.